आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई तू इथे काय करतेस? हा प्रश्न खर तर मी तुला विचारायला पाहिजे. ते मी काय झालं? उत्तर द्यायचं नाहीये का? उत्तर मिळतच नाहीये. हा आई, आई तू प्लीज शांत हो ना, तू प्लीज चिडू नको. हो मी सदा ना कदा चिडते. अगं वेड लागलाय मला वेड. आई अगं तू का स्वतःला त्रास करून घेतेयस? मी त्रास करून घेते? अगं तुम्ही त्रास देताय मला. झालं झालं का त्या गौरवला भेटून? खूप झालं मयुरी, डोक्यावरनं पाणी चाललंय आता. नाही आता आज जाऊन चांगलं त्या गिरीजच्या आईला खडसावून जाबच विचारणार आहे मी. आई आई अगं थांब ना, आपण आधी आपण बोलूयात मग. तुझ्याशी काय बोलायचं ग? तुला थोडी जरी अक्कल असती ना तरी तू इथे आलीच नसतीस. आई अगं आत्ता आज जण योग्य नाहीये, थांब प्लीज. मग काय मुहूर्त काढून येऊ त्या बाईला जाब विचारण्यासाठी? चल हो बाजूला. आई अगं प्लीज ऐक माझं, प्लीज आत नको जाऊ. मी का ऐकू तुझं? तू ऐकलंयस माझं कधीतरी ऐकलंयस? तर हो बाजूला. आई आई अगं ऐक तर. वहिनी वहिनी नाश्ता दे ना. तयार आहे. घ्या. ओलाच्या आधीच नाश्त्याची पेट हातात. वा वा मग गुणाचीच आहे माझी सून. वा 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 वा. हा दुसऱ्याच्या जीवाला घोर लावून छान पोट भरणं चाललंय. काय बोलताय तुम्ही, काय झालंय? किती हा भोळा बाबडा चेहरा. एखाद्या सिरियल मध्ये काम कराल ना तर अवॉर्डच मिळेल तुम्हाला. तुम्ही माझं घर उद्ध्वस्त करायचं ठरवलंय का? तुम्ही काय बोलताय, खरंच आम्हाला काय कळत नाही हो. कळून सवरून ही असली नाटकं करू नका. आई अगं तू काही काय बोलतेस? गप्पस. बरोबर तेच बोलते मी. हे बघा तुम्ही शांत व्हा, चिडचिड करून तुम्हालाच त्रास होईल. मला त्रास झाला तर तुमचं मन भरेल ना? मग झालं तर. असं का बोलताय तुम्ही? अहो मी फक्त बोलते पण तुम्ही तसं वागताय. खरंच आम्ही काहीच नाही केलं. हो मग विघ्नेश मला न सांगता इथून गेलाच कसा? तुमच्या घरी राहत होता ना तो, तुम्ही त्याला जाऊच कसं दिलं? काय एकमेकांच्या तोंडाकडे काय बघतायत आता? बोला बोला. मला तर वाटतंय तुम्ही माझ्या